यासाठी लागणारी चटणी आपण बनवूया. मी हिरवी मिरची 8 किलो आहे, कोथिंबीर व ओलं खोबरं आहे, थोडंसं पाणी ॲड करून मी वाटण करून घेणार आहे. हे अशा प्रकारे सर्व मी वाटण करून घेणार आहे. यामध्ये मी 1 ते 1.5 माप तेल ॲड केलं आहे. मोहरी, जिरे, हळद व आपली वाटण केलेली चटणी, यामध्ये मी सर्व चटणी ॲड करतोय. चवीप्रमाणे मीठ. ही तयार आहे इडलीची चटणी. कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व स्वाद गावाकडचं या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद.